कोल्हापुरातील कथालेखक आणि कादंबरीकार किरण गुरव यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार आज जाहीर झाला बाळूच्या अवस्थांतराची डायरी या कथासंग्रहाला साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळं गुरव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय लेखक किरण गुरव यांची आजवर पाच पुस्तकं प्रकाशित झाली असून अनेक पुरस्कारांनी त्यांच्या साहित्याचा सन्मान झालाय लेखिका सोनाली नवांगुळ यांच्या भाषांतरित पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर काही महिन्यातच गुरव यांच्या कथासंग्रहाची दखल साहित्य अकादमीकडून घेतली गेली त्यामुळे कोल्हापुरातील साहित्य क्षेत्रात आनंदाचं वातावरण आहे शिवाजी विद्यापीठात अधीक्षक पदावर कार्यरत असलेले किरण गुरव मूळचे राधानगरीचे आहेत महाविद्यालयीन वयापासूनच त्यांनी साहित्य निर्मितीची आवड जोपासली आहे राखीव सावल्यांचा खेळ श्रीलिपी शांती भुवन डायरी हे कथा संग्रह आणि कादंबरी प्रकाशित झाली आहे शहर आणि खेड्यांचं बदलतं रूप ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या तरुणांची मानसिकता खेड्यांची हरवत चाललेली ग्रामीणता अशा बदलत्या समाज जीवनाचं रूप किरण गुरव यांनी समर्थपणे त्यांच्या कथांमधून मांडलंय बाळूच्या अवस्थांतराची डायरी या त्यांच्या कथासंग्रहाला आज साहित्य अकादमीनं उत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार जाहीर केला या कथासंग्रहात तीन दीर्घ कथा आहेत तिन्ही कथांमध्ये आत्मशोध घेणाऱ्या तरुणांच्या कहाण्या आहेत साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्तानं दीर्घ कथांचा गौरव झाल्याची भावना लेखक किरण गुरव यांनी व्यक्त केली बाळूच्या अवस्थांतराची डायरी या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे ही साधारणतः एक दीर्घ कथा आहे आणि खेड्यामधून शहरामध्ये शिकार लागित असताना विद्यार्थ्यांची नेमकी मानसिकता काय असते त्यांच्यावर को कुठले को, कौटुंबिक दबाव काम करत असतात कुठे सामाजिक दबाव काम करत असतात शहरांशी त्यांच्या खेडूत मानसिकतेचा ज्यावेळी टकराव होतो तर त्यावेळी त्याचं नेमकं स्वरूप काय असतं आणि त्याचा गाभा कसा असतो हे या कथेमध्ये आहे दुसरी या संग्रहातली कथा आहे इंदुलकरांची चरित्रकाळ निर्मिती यांची ॲन्वेषण कथा या कथेमध्ये निर्मिती प्रक्रियेचा लेखकाच्या चरित्र्याशी आणि त्याच्या काळाशी कोणत्या स्वरूपाचा नेमका संबंध असतो ते तपासण्याचा मी प्रयत्न केलेला आहे साहित्य अकादमीनं आज बावीस प्रादेशिक भाषांमधील पुरस्कारांची घोषणा केली गेल्या तीन चार वर्षापासून कोल्हापुरातील लेखकांच्या कसदार साहित्य कृतींची दखल साहित्य अकादमीकडून घेतली जाते नवनाथ गोरे यांना युवा लेखक म्हणून साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर सलीम मुल्ला यांच्या बाल वाङ्मयाचा साहित्य अकादमीकडून गौरव झाला तर सोनाली नवांगुळ यांच्या भाषांतरित पुस्तकाला साहित्य अकादमीकडून पुरस्कार मिळाला त्यानंतर आता किरण गुरव यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला कोल्हापुरातील दर्जेदार साहित्य निर्मितीवर शिक्कामोर्तब झालाय लवकरच दिल्लीत होणाऱ्या विशेष समारंभात पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे